तरुणींची पॉर्नक्लिप तयार करून कोट्यवधी रुपये कमावल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला, आणि याबद्दल अभिनेत्री गहिना वशिष्ठला कालच अटकही करण्यात आली होती. त्यानंतर आता उमेश कामत नावाच्या एका हाय प्रोफाईल व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पॉर्नक्लिप तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. जबरदस्तीने तोडले जात होते तरुणींच्या शरीराचे लचके. अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक. हाय प्रोफाईल उमेश कामतही पोलिसांच्या जाळ्यात. नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत असणारी गहना वशिष्ठ ही अभिनेत्री सध्या वेगळ्याच चर्चेत आहे. पॉर्न फिल्म तयार केल्याच्या आरोपाखाली गहना सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसचा वापर करून जबरदस्तीने पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप गहनावर आहे. पैशांचं आमिष दाखवून तसंच वेब सिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं तब्बल 15 मुलींची पॉर्न क्लिप तयार केल्याचा आरोप गहनावर असून गहना सोबत काम करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. त्याच्यामध्ये फायनान्शियल अँगलबाबत बी तपास सुरू आहे आणि आपल्याला माहिती असेल की आम्ही ज्या सुरुवातीला कारवाई केली त्याच्यामध्ये जे पहिले आरोपी अरेस्ट केलेत त्यांच्या आम्ही बँकेतून आम्ही काही फ्रीज करून अकाउंट गोठवलेले आहे. सर, याच्यामध्ये एक नामांकित अभिनेत्रीला अटक सुद्धा अटक झालेली आहे. अजून काही अशी नावं जी आहेत ती समोर येणार आहेत आणि त्या अभिनेत्रीचा नेमका किती यात सहभाग होता याचा मास्टर माइंड कोण होता? त्याच्याबद्दल तपास चालू आहे, त्यामुळे आता भाष्य करणं उचित होणार नाही कारण त्याचा तपासावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. सर, ज्या अभिनेत्रीला अटक केलेली आहे तिचा नेमका रोल काय सांगितला जातोय? तिचं प्रोडक्शन हाऊस होतं की ते वापरायची किंवा ती स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व होती का? त्याच्यामध्ये तिचा रोल असा आहे की तिने काही फिल्म्स बनवल्यात आणि ह्या जो आता पण जे आपण अरेस्ट केलेले आहे आरोपी सातवा आरोपी उमेश कामत त्याला त्यांनी त्या दिल्या होत्या. पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केल्यानंतर सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरतीये. मिस आशिया बिकिनीचा ताज जिंकणाऱ्या गहनानं हिंदी तेलुगू सिनेमांमध्ये आणि अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. गंदी बात या वेब सिरीजमुळे गहना वशिष्ठ प्रकाश झोतात आली. गहनाने आतापर्यंत आपली खरी ओळख लपवून ठेवली होती. तिचं खरं नाव वंदना तिवारी असून ती मूळची छत्तीसगडची आहे. ती उच्च शिक्षित अभिनेत्री असून कॉलेजपासून ती मॉडेलिंग करतीये. गहनाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. ती पॉर्न फिल्म परदेशात विकायची असा आरोप असून 85 पॉर्न फिल्म विकल्याचा गहनावर आरोप आहे. गहनानं 87 अश्लील व्हिडिओ आणि पॉर्न व्हिडिओ शूट केले असून ते तिच्या वेबसाईटवर अपलोड केले असल्याची माहिती आहे. गहनाच्या अटकेनंतर तिच्या चौकशीतून मोठं नाव समोर आलंय, ते म्हणजे उमेश कामत. उमेश खूप मोठ्या उद्योगपतीचा पीए होता, पण काही कारणास्तव त्याची ती नोकरी गेली आणि उमेश या पॉर्नच्या धंद्यात शिरला. परदेशी ॲपला पॉर्न फिल्म विकून उमेश आणि गहना कोट्यवधी रुपये कमावत होते. हॉट मूवीज नावाची वेबसाईट तयार करून त्या वेबसाईटवर या पॉर्न फिल्म्स विकल्या जात होत्या. तर उमेश त्याचे परदेशातले सोर्स वापरून याच पॉर्न फिल्म्स जगभर विकत होता. त्याचं याच्यामध्ये असा रोल आहे की एक त्याची जे ज्या कंपनीसाठी जो काम करायचा परदेशी कंपनीसाठी त्याचा कॉर्डिनेटर म्हणून काम करायचा, त्या कंपनी आणि जे ड्रीम प्रोडक्शन्स हे बनवणारे हाऊस आहेत त्याच्यामध्ये तो कॉर्डिनेटर म्हणून काम करायचा. बॅकग्राऊंड काय? बॅकग्राऊंड आणि बाकीचे इतर बघून आपला तपास चालू आहे. अजून तपासात खात्री करण्यात आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठ याआधी देखील अनेक वादांमुळे चर्चेत राहिलेली आहे. ऑडिशन घ्यायच्या बहाण्यानं मुंबईतल्या एका ठिकाणी बोलवायचं आणि सुरुवातीला किसिंग सीन बॅकलेस सीन आहे एवढंच सांगून थेट रेप सीन किंवा सेक्स सीनचं शूट ही टोळी करत होती. मॉडेलनं विरोध केला तर संपूर्ण सेटचा आणि शूटिंगचा 10 ते 12 लाख रुपयांचा खर्च दे, नाहीतर तू आम्हाला फसवलंस म्हणून आम्ही पोलिसात तुझी तक्रार दाखल करू, आमची पोलिसांची सेटिंग आहे, जेलमध्ये खडी फोडायला लावू, अशी थेट धमकी देऊन जबरदस्तीनं सेक्स सीन शूट करून ब्लू फिल्म बनवायला तरुणींना ही टोळी भाग पाडत होती असा घृणास्पद प्रकार मुंबईमध्ये सुरू होता. या प्रकरणामध्ये आता बॉलिवूड कनेक्शन देखील समोर येत आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षात बॉलिवूडच्या अनेक निर्माते दिग्दर्शक आणि सेलिब्रिटींना हजेरी लावावी लागणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.